इंदापूर येथे विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र या विवाहितेच्या मृत्यूला रुग्णालयाला जबाबदार धरत तिच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. ही उमेश मेटे या रुग्ण अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत माझ्या रुग्णालयात दाखल झाल्या. संबंधित रुग्ण हा मागील 8 दिवसापासून थंडी तापाच्या डोकेदुखीच्या आजाराने आजारी होत्या. इंदापूर येथे शुभांगी मेटे यांना उलट्या व ताप आल्याने पवार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर शुभांगी मेटे यांचा आजार बळावल्याने त्यांना इंदापूर येथील यशोदेपूर रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला. शुभांगी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी यशोदेप रुग्णालयामधील ICU सेंटरमधल्या मशिनरींची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. याबाबत डॉक्टरांनी झालेल्या तोडफोडीसंदर्भात रुग्णालय बंद ठेवून तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी